मिळाला तरी आम्ही अनेक मतदारसंघांमध्ये विजयी एवढं नक्की आहे. जर काँग्रेसने तुम्हाला खासदार केलं तर MIM सोडणार का? अरे खासदार व्हायचे ते मी सर्वांना नाही ना म्हणजे त्यांच्या मी राष्ट्रगीत का मानत नाही? जेव्हा इथल्या असणाऱ्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीने पार्लमेंटने जनगण मन हे राष्ट्रीय गीत आहे आणि संकुचित झालं की त्याच्याच बरोबर भ्रष्ट होणं हा सुद्धा त्याच्यातला महत्वाचा देशामध्ये संकुचितपणा आणि भ्रष्ट याच उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर वंचिताने सामाजिक दृष्टिकोनातून मी इथला सर्वात मोठा घटक आहे आणि माझी जीवन प्रणाली ही देशाची जीवन प्रणाली झाली पाहिजे आणि देशाची प्रणाली करायची असेल तर सत्तेवरती त्याला बसावं लागेल आणि तो या सत्तेमध्ये सहभागी होईल एकमेकाला सहकार्य देईल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि या देशाचं एक खऱ्या अर्थाने नवं स्वरूप उभं करण्याची इथल्या वंचितांची जबाबदारी आहे ती ते पार पाडतील ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली रजा घेतो. वंचित बहुजन समाजाला माझं आव्हान आहे. चळवळी प्रत्येक वेळेस चालत नाही. एकदा कधीतरी सर्व सुरुवात होते. सर्वच लोकांच्या मनामधला एकाच वेळेस तो विषय उभा राहतो. आज अनेक वंचितांच्या मनामध्ये आपल्याला या व्यवस्थेमध्ये डावलण्यात आले. मान मिळाला नाही, सन्मान मिळाला नाही ही भावना आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक संधी उपलब्ध झालेली आहे. अनेक समूह एकत्र येतात आहे आणि सत्ता आपण घेतली पाहिजे, प्रतिष्ठा मिळवली पाहिजे, समाजामधली विषमता ही नष्ट झाली पाहिजे. आपण सगळे समान आहोत. माझ्यावरती कोणी नाही आणि माझ्या खादीही कोणी नाही ही जी भावना आज मनपते तिला सोडून आणि एक आकार दिला पाहिजे हे आपण लक्षात घेतो. वंचित समूह देशामधला सगळ्यात मोठा समूह आहे. तो संतांच्या विचारसरणीप्रमाणे चालतो, त्यागाने चालतो, सामूहिक जीवन घेऊन तो जगतो आणि म्हणून या देशाची उभारणी तो सगळ्यात चांगल्या रीतीने निर्माण करू शकतो हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. इथे वैदिक परंपरा जे मानतात ही वैदिक परंपरा टिकवण्यासाठी राष्ट्रगीत म्हटलं तर मी असणार अँटी इंडियन आणि वंदे मातरम म्हटलं म्हणजे मी इंडियन हे कोणा म्हणजे कोणी सांगितलं आणि कोणा तुम्ही सर्टिफिकेट देणार आहे? राष्ट्रगीत सगळेच मानतात, राष्ट्रगीत मानणारे सगळे भारतीय. वंदे मातरम म्हणतात ते अँटी इंडियन आहेत असं मी आमचा आरोप आहे.